अनुभूती आहे. शंभर टक्के अजून काय असून अजूनही वाटतं मला. सिंपथी म्हणजे कसं काय, सिंपथी म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळ्याचे सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले, ते दोन चार तिकडे सोडले, मग त्यांच्या मीटिंगला गर्दी का होते? ती गर्दी म्हणजे ती सिंपथीचीच गर्दी असेल ना. पण ती सिंपथी ही मतपेटीत उतरेल का, हा मुद्दा आहे. जाहीर सभांना येणं वेगळं आणि मतपेटीमध्ये उतरणं वेगळं. त्यामुळे आता किती ती मतपेटीमध्ये उतरत आहेत ते बघावं लागेल ना. सहानुभूती की समर्थन आहे, तुमचा काय रिडिंग आहे? मी सहानुभूती हा शब्द वापरलेला आहे, समर्थन शब्द नाही वापरला. आणि मीटिंगसाठी तर सगळ्यांच्याच मीटिंगसाठी लोक जातात, कोण काय बोलतं कोण काय बोलतं. महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला गर्दी का होते आणि त्यांना सहानुभूती आहे का, हा आज आपला मुख्य विषय. आणि या संदर्भात महायुतीचे कॅबिनेट मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी नाशिक येथे जी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्या प्रसंगी त्यांनी अधोरेखित केली. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या जाहीर सभा होत आहे त्यांच्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला लाखो लोक काय येत आहे, त्यांना सहा अनुभूती मिळत आहे का? कारण या ठाकरे आणि पवार यांच्या दोन्ही पक्षाचे जे आमदार आहे, बहुसंख्य आमदार आमच्याकडे आलेले असताना सुद्धा त्यांच्या सभेला लोकांची गर्दी का होते? या आधी त्यांच्या मीटिंग एवढ्या मोठ्या होत आहेत, शरद पवारांच्या असतील उद्धव ठाकरेच्या, त्यातील काही एक सहानुभूती त्यांच्या बरोबर आहेत हे म्हटलेलं आहे. ते आले सर्व ते आता म्हणतात ना अगोदर म्हटले, नाहीतर एवढे मोठे मीटिंग झाले नसत्या. जर सगळेचे सगळे आमच्याकडे आले आमदार तर मग त्यांची मीटिंग एवढी मोठी का व्हावी? तर काही सहानुभूती त्यांच्या पाठीमध्ये जरूर आणि असणार ते. महाराष्ट्रात त्यांना सहानुभूती आहे का असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केलेला आहे. परंतु राज्यामध्ये जे जाहीर सभा होते ठाकरे आणि पवार यांच्या, तर या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की जाहीर सभेला गर्दी होणे हा वेगळा विषय आणि ते मतदान मतपेटीत कन्वर्ट होऊन ते मतपेटीत मतदान होणे हा वेगळा विषय, हे दोन्ही स्वतंत्र विषय. कारण ज्यावेळेस जाहीर सभा घेतल्या जातात त्यावेळेस त्यांना जे मतदान जे जाहीर सभेमध्ये भाषणासाठी, कारण त्यांना सर्व प्रकारचे लोक ऐकण्यासाठी येतात, पण प्रत्यक्ष ते सर्व बॉब तसा तसा मतपेटीत पडत नाही असे छगन भुजबळ यांनी म्हणले. तर आता पाहूया लवकर घोडा मैदान समोर असून काय होतं ते.